विद्याधिराज तीर्थानां करकंज समुद्भवम् विद्याधीश गुरुं वंदे मधु विद्या प्रवृद्धये मधु विद्या प्रवृद्धये विद्याधीश पाद ओडेयरिगे विद्याधीश पाद ओडेयरिगे नमो नमो गुरुवरियरिगे विद्याधीश पाद ओडेयरिगे विद्याधीश पाद ओडेयरिगे निम्म पादद दर्शनदिंद ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಮಧ್ವರಾಯರಾ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ಮಧ್ವರಾಯರಾ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ನರನಾರಾಯಣನ ಅಂತರದಲ್ಲಿ ನರನಾರಾಯಣನ ಅಂತರದಲ್ಲಿ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೇರೆವಾ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಪೀಠದಿ ಮೇರೆವಾ ದಿವ್ಯ ಗುರುಗಳ ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ 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 ವಿದ್ಯಾಧಿರಾಜರ ಕರದಿಂದ ಕುಶಾವತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಜ್ಞಾನದ ಕಡಲು ವಿದ್ಯಾಧೀಶರ ಪಾದ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಡೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾವಿತ ಪದ ಕಮಲಾನಾಥ ಸಾರಿ ತೋರ ದೊರಕ ನಾಥ ಚಿತ್ತಿಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಪ್ರಿಯ ಸದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಪ್ರಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶರ ದಿವ್ಯ ಚರಣಕ್ಕೆ ನಮೋ 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 ರಾಮ ವಿಠಲ ಪಾದ ಕಮಲದಿ ರಂಗನಂದದಿ ಸದಾ ನಿರತ ಶಮದಮಾದಿಗಳ ಸಾಧನದಿಂದ ರಮಾವಲ್ಲಭನ ಭಕ್ತಿ ಪೂರ್ಣರ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಡೆಯೋ ಇಂದಿರಾ ಕಾಂತ ಕಾವಿತ ಪ್ರದ ಕಮಲಾನಾಥ ಸಾರಿ ತೋರ ದೊರಕ ನಾಥ ವಿದ್ಯೆಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ವೇದ
ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳ ವಿನೋದಯತಿವರ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಕರುಣಿಸಲೆಮ್ಮ ಜ್ಞಾನವ ಸದಮಲ ಶುಭ ಗುಣ ರತುನಮಣಿ ಸದಮಲ ಶುಭ ಗುಣ ರತುನಮಣಿ ವೈರಾಗ್ಯ ನಿಧಿಯ ಪರಮಹಂಸರ ಹರಿಯ ಮಹಿಮೆಯ ತಿಳಿಸಲೆಂದು ಸಕಲ ಸಜ್ಜನರ ಸಲಹಿದೆಂದು ವಿಷ್ಣುದಾಸನು ಶರಣೆಂದು ಮಣಿದನು ಹರಿಗುರು ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ಏಕಮೇಕ ವಾಟಲ ವಟಲ
ಏಕಲಾ ವಿಠಲ ಏಕಲಾ ವಿಠಲ ಮಾತಾ ಏಕಲಾ ವಿಠಲ ಗುರು ಏಕ ತುಜಿ ಮಾಸಾ ವಿಧಾತಾ ಅಜಲ ಗುರು ವಿನಾ ಸುನೆ ಸಾರೆ ವಿಶ್ವ भान सोबती न तुझाल जगण्याच भान अचूक पडल माझ्या आयुष्याच दान ते जो माया रूप तुझ जवा एकादशी मरुदिना मळरी द्वादशी एकादशी आणि द्वादशी समान जाऊन गेल असे तसं दिवस त्यांचेही नाही काय तसं हे द्वादशी दिवसू भांगरारी भांगरा मंडपाचे बसून तसे कुलदेव कुलदेव हांगे तास मळरी हे गोपालकिणी कुटुंबाचे एक गोड भाग्य म्हणून सांगेल मळरी केनाही मेळणा द्वादशी भांगरा मंडप कुलदेव ओटो असा इतु द्वादशी तिथी चेरी योग का मळरे तकाई एक योग जावता ते नहीं सीची ऐचे तिथि द्वादशी द्वादशी आमी इंग्लिश आन बरेता ना 12 बरेता वन आणि टू आमगे शास्त्रांत वैतेची दोन प्रधान एक देव दुसरे चे गुरु 12 आंत फर्स्ट देव आयलो सेकंड गुरु आयलो दोन्ही जरे द्वादशी तिथि दिवस ते नहीं सीची आज ही तगिल वकारी आम्ही गाईल असाची तगिल उद्यम क्षेत्र तगिल हे एक लक्ष्मी स्थान है तिथे की म्हणारी सर्वही धान्य सर्वही हंगा असा तगिल धान्य लक्ष्मी भोर न सांगा सर्व लोकांक तो प्रीती न व्यापार करून घेऊन तगिल जीवन जगेत असा ताणे 24 वर्ष अध्यक्ष जाऊन घेऊन देवाल सेव केले आणि 24 स्वामी कथागल वकारी कापून हाडे तैनेशीची हंगेले कितले को प्रयत्नान कितले को साहस केले मित्तान आज इतलो होड वकारिताने उभारी लसा कुंटा शहरान तानी सांगले की आरंभादिव सांतू केवल
वासेचे आणि तगड घालगे मात्र शिले किंतु आज ही विस्तार पळे तरी आम्ही फिर गेने तसचे अगर जाताची ना आम्ही हे बोला ना गेले आम्ही हांगे तस ना ना आणि कसके ते होत नाही ते झाले की पण पळे ना आणि कसम म्हणजे तितल विस्तार जलस हे विस्तार जो चे कारण कसं की म्हणजे कुलदेवाल अनुग्रह एक व्यक्ति पळेले कळता की कुलदेवान कशी आपने कुलाचे व्यक्ति कितले बऱ्यापण करून घेऊन दिवे तो म्हणून गेलो तुम्ही शांतेरी कामाची रामनाथ लक्ष्मी नारायण साक्षी असा ते देवीन ते देवान हे कुटुंबा कितल बर केले कशी तांका गौरव वाढवून दिले कष्टातून कशी पार केले हा एकमेव उदाहरण म्हणजे हांगेल कुटुंब कसनेही आम्ही कोण धोका दिलेली आमका मेहनत म्हणजे आमगेले परिश्रम महत्वाचे असतात परिश्रम नाशी कसने करते जाना खाली आम्ही म्हणून नाही प्रति एक प्राणी आपले खाना कितरी ते परिश्रम करता कावळो परिश्रम करता प्रति एक प्राणी परिश्रम करता आपने खाऊचे आपने जीवन जगोचे परिश्रम करता खंचेही प्राणी वैद्यजी हा झाडार बसता झाडार बसून कुठे माक मिळता म्हणून बसले खंचेही प्राणी बसले तिथून तरी देवान बुद्धी दिले की तुम्ही परिश्रम करता परिश्रम कोर घेणूची तुम्ही जीवन जगो काम जर मनुष्य वैके प्रयत्न करना तक वैके कसने मेळण तुन दिवसा एक दोन प्राणी तुम्ही हे करते गेले रे सिंह वनाचे राजा अरण्याचे राय कोण की म्हणजे सिंहाक म्हणून घेणं आम्ही सांगताच तशीच अनेक असा चित्तल असा त्याची अरण्यात तुची तरवेक असत सूर्योदय जल नंतर दोघी लोक आलोचन करता सिंह वैक आलोचन करता चित्तल वैक आलोचन करता कसं आलोचन करता सिंह आलोचन करता जर हाने आज अतिशीघ्र जाऊंगे धावे ना जले रे आज माका चित्तल मेळना म्हणजे हाव कितल बिगी धावता माका चित्तल तितल बिगी खोचत जाता म्हणजे चित्तल ते शिखार तसे असताना ताणे सिंहान आलोचन करते आज हा कितले जीवा सोड घेन आशी कोण घेन हा धावू का धावल्यावर मात्र आज मग चित्तल मिळता म्हणून एक ठिकाण चित्तल वैकेचे आलोचन करता की आज जल्यात हा मी धावीर ना जले रे मग सिंह मग खाता म्हणून म्हणजे धावची दोघी लोकांक चुकील ना तो वनाच राय सिंह असते वैके धावू का वनाच राय ना असेल तर चित्तल वैके धावू का चित्तलाक आपने जीव रक्षण करच की तेर धाव का आणि सिंहाक आपने पोटाचे भरणा की तेर धाव का म्हणजे धावचे दोन्ही लोकांक चुकेला अर्थात परिश्रम दोन्ही लोकांक कर तो श्रीमंत रो तो गरीब रो ना आणि कसने उरो तान परिश्रम करच मात्र चुकना खंचेही प्राणी उरो प्राणी पशु पक्षी क्रिमी कीट प्रति एक मुई वैकेची एक 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 साखरा कण आहे कोण 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 गेलो ते संग्रह करता ते मोहा मोसू एक एक फुला तुला फुला तुला फुला तुला उटूची हिरनु हिरनु कोण गेलो पतून एक ता एक गुड बांध म्हणजे परिश्रम कोणाक चुकील ना म्हणजे हे एक सत्य असत त्यातून शास्त्रकारांनी सांगले उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथैहि नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः म्हणजे सांगितलं असत खाली इच्छ केले जायना माका कार जाऊ का माका घर जाऊ का माका बंगले जाऊ का माका हे जाऊ का त्या जाऊ का मनोरथ तुटू असा किंतु त्या डायरेक्ट तोंडान तू या ना हातात त्या ना डायरेक्ट ता कसं करता सिद्ध्यंती उद्यमेन ही सिद्ध्यंती सर्व कार्य सर्व कार्य केन्न सिद्ध जाता उद्यम कर का परिश्रम कर का मेहनत कर का त्या तुगेल सर्व कार्य जाता नहीं सुप्तस्य सिंहस्य सिंह नि दुमुरना हाउ वनाच रायू चित्तल डायरेक्ट उन मागे तोंड बस कामुंगे ते बस ना नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः सिंहाल तोंड डायरेक्ट मृग घेना सिंह प्रयत्न करता परिश्रम करता त्यान मात्र तागेल तोंडाक चित्तल मिळता नाजरे तागेल डायरेक्ट तोंडाक तशीची मनुष्यांवैकेची प्रयत्न करता ताने परिश्रम कर का तेन मात्र ता कुटू प्राप्त जर तेकुन मालगड्यान सांगले कई केसर आदरे बाई मोसर होणे तोंडाक बरे रुची मेळ का मळे रे बरे आहार मेळ का मळे रे तितले तान परिश्रम कर
परिश्रम करना अशी कुटुंब मेळता म्हणाले त्यांनाही साध्य. आज इतल्यानी कसं तुम्ही साम्राज्य पळत असाची त्या साम्राज्यामागशी कसं परिश्रम असा ते कोणाक दिसना. त्या कोणा दिसत की म्हणाले कोण यजमान असा जो कष्ट केला असा ताका मात्र दिसत असा की हा आज इतलं परिश्रम केलाय देवा सानिध्य हंगाय तन निमित्तान हा उठू वैभव घडूसून दिला असा देवान कुलदेवान. आणि त्यांनी वेगळे स्वामी प्रतिपण त्यांना बकारी योका स्वामी आशीर्वाद कर का आमक बर जाता म्हणून त्यांनी विश्वास दवरला का देवान तांगेल विश्वास सत्य कोरग्यान दिला असा. तर कुणू शास्त्रान सांगाय विश्वास फलदायक जो व्यक्ती खंचे विषयाचे कशी विश्वास करता तशी देव तांका फल देता म्हणून सांगले असा. त्यांनी केलो पंत लेखतच हा देवालय देवाले वचून प्रार्थना करता मग बर जाऊ का हा परिश्रम करना म्हणाल जाईन अशी एक संदर्भ येता. दोन भाऊंड उरतात बापसूल एक जमीन उरता ते बापूसू अंतरता अंतरलंतर त्या दोन भाऊंडाक त्या जमीन प्राप्त जाता. आता दोन भाऊंडां तू एक मालगड भाऊ कसं म्हण की म्हणाले हा ते जमीनीन तू बी घाल गेलो उदा घाल गेलो त्याचे हे करता तो धाकले भाव सांगता येऊन माका तू सहाय्य कर बाकी हा कर. तर धाकले भाव कसं सांग म्हणा हा कसं नाही हा 24 तास देवाले वचून प्रार्थना करता इतलेच तू कसं जाऊ का हे कर हा देवाले प्रार्थना करता तू परिश्रम कर. सुमार दिवस झाले हो प्रति दिवस सकाळी वच्चे देवाले उपासन करचे देवा भजन करचे हंगा घेतला म्हणाले तर कसं ते गद्य सातांत येऊन गेले परिश्रम काय ना खाली देवाले वचून त्याने हे करचे हंग मालगड भाऊ दिवस रात्र परिश्रम करून गेलो ते हे करता. आणि एक वर्ष जाता आणि बरेच उत्पन्न जाता त्या जमिनीत बरे उत्पन्न घडता. आणि बरे उत्पन्न घडल्यानंतर आता दोन्ही भाऊ येतात आता आमक सांगा दोघी लोकांना तो वंट करून घेऊ का कित्याक म्हणाले एक जागो दोन्ही भांडांक कोण घेऊन दिले बापसून आता बरे उत्पन्न आयल्या कोणाक चढ देऊ का तर आता कशी निर्णय करचे कोणाक चढ दिवचे एकल्यान मेहनत केलाय आणि एकल्याने देवाले प्रार्थना केले. मालगड भाव सांगता हा परिश्रम केलाय हा उदा घालाय हा बागत कोण घेऊन इथलं जल निमित्तान अशी जाल्याय म्हणून गेलो मालगड भाव सांगता त्यातून माका चढ वांट मेळ का म्हणता. धाकलो भाव सांगता तुक चढ वांट नाही हा दिवसा देवाले वचून प्रार्थना करता असेल की म्हणाय हा उत्पन्न चढ जाऊ का म्हणून गेलो त्या देवान ऐकलं निमित्तान चढ झालं म्हणून तो सांगता तन निमित्तान मग चढ वांट मिळ का म्हणून सांगता. आता कोण आज चढ वांट द्यायचे जो देवाक प्रार्थना केलंय ताक चढ वांट देऊ का की जो परिश्रम केले ताक वांट चढ देऊ का कशी निर्णय करचे. तसे असताना निर्णय करता कोण राय आणि वचून रायाक सांगले की अशी अशी परिस्थिती असा कसं करचे म्हणे तान उठू अवलोकन केलंय आणि तो दोन चील देता तांदळाचे चील देता दोन्ही तांदळा चिलांतू फातोर होता थोडे साना साना सानाची फातोर होता. तो कसं सांगत की म्हणे रायू दोघी लोक वचा आणि फायचे दिवसा सकाळी उट्टूची त्या तांदळांत असेल उट्टूची म्हणे त्या चिल्लांत असेल उट्टूची फातरा कण काण घेऊन गेलो खाली तांदूळ हाणी घेऊन देऊ का दोघी भांडांक एक एक चील देता. मालगड पूत कसं करत की म्हणे घरा वत्ता उट्टूची खाली करता आणि तांतू अशीच असल्या हातरा कण काढत वता. दुसरं भाव कसं करत की म्हणे देव करता म्हणून घेणो देवाले वचून प्रार्थना एक बसील होता किते म्हणे तागेल कसं की म्हणे हा देवा प्रार्थना केल्या रे देव हांगा कुटुंब हातर काण घेते जाऊंगे तागेल मात्र आलोचन होता त्यातून चील थई दवरल्या आणि हो देवस्थाना वचून प्रार्थना करते बसता. ताणे बॅग ओपन वैके केलं दुसरे दिवस तशी तशी बॅग हाणी येऊन दवरता. राय सांगता तू कोण हाडवे म्हणे मालगड आलाय त्यानं बॅग ओपन केलाय तन तू उठू कलमश फातरा कण उठूची काढलं उरता खाली तांदूळ मात्र उरता. दुसरे बाबा सांगता ना 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 आरामशीर देव मागील काम करून येते म्हणून येणं सांगितलं उरता आणि हो केलं काढता तन तू फातोर तशी उरता. त्यांना सांगता राय सांगता तुक मेळना हे कसं ताणे परिश्रम केलाय ताका चढ वांट मेळ का म्हणून कडे सांगता किते त्यांना सांगता म्हणजे देवान केला म्हणता दिसता त्यांना तो सांगता देवान तू सहाय केला म्हणून तू लॅग नका आम्ही देवाला उपासन कर का
देवान तितले आमी ध्यान करका ताचे वैरी आमी परिश्रम करका तत्पुनु केन्ना आमका देव केन्ना सहाय करत म्हळ्यार कोण आपणेर काम करता कोण परिश्रम करता ताक देव सहाय करता बिना हा खाली मागे उपासन करत बसले देव सहाय करना तशे असले रे पांडवान आराम बसयत आशिल्ले कृष्ण आशिल्लो कर बाबा कसं जावका कर तू तू दुर्योधन आमार जसा मार तू हे कर तसा कर हांव आराम बसता तू आस न्ही म्हणून येनू अर्जुनान ना जे पंच पांडवान मृत बशीर असले रे त्यांनी बाण घेऊन युद्ध करणार असले रे कसं जात आशिल्ले सो असत तसले अर्जुनानी ना युधिष्ठिरानी त्यांनी वेगळे खाली बशिरनाच त्यांनी वेगळे परिश्रम केले त्यांनी वेगळे आपलं कर्तव्य केलंय त्यांनी मी देवाला उपासन वेगळे केलंय ताजी वाईट परिश्रम आपले कर्तव्य केले तशीची हंग कसे नसेल की म्हणाले गोपाल केले हंतू की बापूस देवस्थानात कामा गेला आणि पूत हंग अभिवृद्धी करत गेला त्यातून त्यात नाव दवरले श्री कर म्हणून आमगे ना तू श्री म्हणाले लक्ष्मी कर म्हणे करचे पैसे करचे म्हणाले पैसे देऊन घालतात त्याच्या नावात तशी त्यानं काम केलं श्री कर म्हणून दवरलंय पैसे कर का म्हणून त्याचे अर्थ सम पैसे केलता त्या नैशीचे म्हणजे कितले त्यागेल एक फोकस खे असेल पळय आमगे लेखान श्रीकराक आम्ही चातुर्मासांतून एक की दोन मॅक्झिमम तीनदा पळेले त्याचे ऊन पळेले ना त्याचे चढ पळेल आम्ही गोपाल गोपाल वामन की एक पळेल श्रीकराक आम्ही पळेल म्हणजे आपल्या उद्योगांतू आपल्या व्यवसाय क्षेत्रांतू तितलं ताणे महत्व दिलं असा खाली हंग भोवचे थंय भोवचे खरी ना ताका तिन्ही स्थान बोलतस म्हणून आमकां दिसता एक तागेले उद्यम क्षेत्र एक तागेल घर एक कुलदेव चौथे चांग कोत ना स्थान हे तीन स्थान मात्र कोत असता बाकी खंयचे स्थान कोत ना म्हणजे तितले एक आसक्ती तितले एक प्रीती ताका उद्योगा बद्दल दवरले सकाळ तुला सांज पर्यंत जेवणाचे आजचे येताचे कसले चिंता करनाशी खाली बॅर कोरून घेऊन घेऊन आपल्याला परिश्रमान तो वाढून घेतास अशी जी मुकाबले दिवसान तू तांगेले हे बकारीच कसं एक गौरव असा कीर्ती असा स्थानमान असा तशी ह्या कुटुंबात स्थानमान कसं असा ह्या दिने दिने अभिवृद्धी घडो तशीची तांगेल कसं मनोरथ असा तांगेल कसं इष्टार्थ असा त्या सर्व ही मनोरथ परिपूर्ण कोण दिवो तशी आईची दिवसाक गोपाल वामन किनी तागेल एक आमंत्रणाक अनेक भाविक लोक आईल असा त्यांनी सर्व लोकांना तांगेल कुटुंबांतू तांगेल जीवनांत वैद्याची नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद करत भाषणाचा मी मंगल करीत श्री कृष्णार्पणमस्तु।